आदरणीय शरदचंद्र पवार जी, माझे मित्र श्रीयुत उल्हास पवार जी, माझे दुसरे मित्र विश्वजीत कदम जी, संस्थेचे प्रमुख आबा बागुलजी, सौभाग्यवती जयश्रीताई बागुलजी, आज आमच्या बरोबर ज्यांचा सत्कार झाला ते श्रीयुत परदेशी, श्रीयुत भागवत जी, आणि निवेदन करतायत आणि ज्यांनी हे मानपत्र वाचून दाखवलं ते श्रीयुत पायगुडेजी, उपस्थित बंधू आणि भगिनी, काही दिवसापूर्वी आबा बागुल माझ्याकडे आले आणि ह्या महर्षी पुरस्काराच्या विषयी त्यांनी मला माहिती दिली आणि सांगितलं की हा पुरस्कार आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. खरं म्हणजे पुरस्कार स्वीकारत नाही, बंद केलंय. 80 वर्षाचा होईपर्यंत स्वीकारत होत, आता 82 वर्षात सुरुवात झाली. म्हटलं आता हे पुरस्कार वगैरे घेण्याचं काय वय नाही, पण ते मला म्हणाले शरद पवार साहेबांच्या हस्ते आहे. शरद पवार साहेबांच्या हस्ते ते अट्रॅक्शन आहे सगळ्या महाराष्ट्राचं आणि माझंही. आणि मला तर त्यांनीच राजकारणात आणलंय, खालपासून वरपर्यंत माहिती आहे. ते ठीक आहे, इंदिरा गांधींच्या पासून अटल बिहारी वाजपेयी आणि आत्ताचे प्रधानमंत्री, या सगळ्यांना माहिती आहे की पवार साहेब आणि माझे संबंध आणि त्यांनी मला कसं राजकारणात आणलं. जे उल्हास पवार साहेबांनी आता सांगितलं ते सगळं बरोबर आहे, फक्त मी त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये झोपत नव्हतो आणि ते झोपत नव्हतो म्हणून अजून त्या काँग्रेस कमिटीमध्ये पाहण्याचं काम करत असतो. पण त्यावेळेचे उल्हास पवारजी, नांदेजी, खूप असे लोक नजरेसमोर आहेत. तुषार पवार एक होते, सगळे पवार लोकांची तिथं नेते मंडळी खूप होती. पवार पाटलाशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चालायचीच नाही. पण माझ्यासारख्याला शरद पवार साहेबांनी नावाचा शिंदे पण जातीचा दुसरा, पण त्यालाही तिथं ते घेऊन गेले आणि त्या सुरुवातीच्या काळामध्ये सब इन्स्पेक्टर असलेला माणूस केवढा भीत असतो काँग्रेसवाल्यांच्या बरोबर जायला. त्यावेळेस सत्ता सगळीच त्यांच्या हातामध्ये होती, पण शरद पवार मला धीर देत असत. एके दिवशी तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कडे ते घेऊन गेले. म्हटलं आम्ही रस्त्यावर त्यांना सॅल्यूट मारणारे लोक आणि त्यांच्या जवळ ते घेऊन गेले, बसा म्हणाले तिथं. मी काय बसायला तयारच नव्हतो, पाय थरथरायला लागलेले होते. पण ते मला त्यांनी तिथं बसवलं आणि चव्हाण साहेबांशी ते काय बोलायचं ते बोलले
मला राजकारणात मला आणायचं आहे म्हणा. यशवंतरावजी त्यांचा शब्द मोडत नसत, ते खऱ्या अर्थानं मानस पुत्र आहेत यशवंतराव चव्हाणांचे. आणि शेवटपर्यंत असे कितीतरी प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत की आता दोघांचे मधले संबंध अतूट अशा प्रकारचे संबंध होते. आणि ते शरदरावांनी त्यांची चिरंतन स्मृती मुंबईमध्ये उभी केली, यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटर नावाचं सुरेख अशा प्रकारचं एक केंद्र त्यांनी उभं केलं. आणि उद्या येणाऱ्या पिढ्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण कसे वैचारिक दृष्टीने महाराष्ट्राचे नेते होते आणि देशाचे नेते होते हे अभ्यास करण्याकरता म्हणून त्यांनी एक क्षेत्र निर्माण केलं. आबा बागुल हे सहा वेळेस नगरसेवक होते. मी त्यांना म्हटलं, त्यांना नाही मी आमच्या उल्हास पवारांना म्हटलं, अहो ते काँग्रेसमध्ये आहेत आपल्या, पण त्या बाजूच्या पक्षामध्ये कुठल्या जर गेले असते तर केव्हाच आमदार मंत्री झाले असते. म्हणून मी विचारलं की मग काय झालं, ते नाही म्हणाले, आबा बागुल हा ध्येयवादी आणि एकनिष्ठ असणारा अशा प्रकारचा नेता आहे. सत्ता येते काय जाते काय, परंतु आता ज्याला पवार साहेब सुद्धा माझ्या कानात आता म्हणत होते, ह्याला तुमच्या तर्फे आता तिकीट द्या म्हणून. पवार साहेब ही तर आज्ञाच आहे तुमची, आम्ही तर प्रयत्न करूच, पण आमच्यापेक्षा तुम्ही फार पॉवरफुल आहात वर, तुम्ही नुसता शब्द टाका ते ताबडतोब करतील. पण म्हणून आम्ही आमची जबाबदारी काय बाजूला सारत नाही आहे, जरूर त्यांना आम्ही मदत करतो की असा एक कार्यकर्ता जातीच्या धर्माच्या बाहेर जाऊन आपली सगळी शक्ती सर्व धर्माकरता वापरतो, त्याला खरं कोण म्हणजे अडवणार आहे. पण ते झालं, पुण्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी होत असतात पण त्या करेक्टिव्ह होतात. हे स्वातंत्र्य पूर्व काळापासून हे चालत आलेलं आहे, त्यामुळे पुण्याच्या बाबतीत हे काही नवीन नाही. आबा तुम्ही हे 28 वर्ष हे सगळं चालवतात आणि 28 वर्षाच्या या काळामध्ये त्याने अनेक लोकांना या ठिकाणी हा महर्षी पुरस्कार दिला, ज्यामध्ये गायक आहेत, मोठे साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत. आणि पवारी त्याच्यामध्ये सुटले नाही, उल्हास पवारी आहेत, पवारसाहेबांचे भाऊही आहेत. पवारसाहेबांचे भाऊ नुसतं पवारसाहेबांचे भाऊ म्हणे नाही, तेही मोठे कर्तृत्वान आहेत. त्यांनी जो प्रेस वगैरे चालवलेला आहे ते अतिशय बुद्धिवान आहेत. आणि अशा लोकांना तुम्ही बोलवून त्यांचा सत्कार करता ही एक चांगली गोष्ट आहे. समाजातली ही माणसं त्यांना शोधून त्यांचं दर्शनही द्यावं लागतं समाजाला की एक दोन तीन पिढी आता म्हणजे 28 वर्ष म्हणजे ही तिसरी पिढी सुरू आहे, तर पहिल्या पिढीला काय झालं माहिती नाही म्हणून ते परत परत सांगावं लागतं. मला मोठं कौतुक वाटलं की माझ्या सत्काराला
पवार साहेब येतील का नाही मला थोडीशी भीती होती। पुरस्कार वगैरे मला, मी त्यांचाच ट्रेनी असल्यामुळं मला ते अशा छोट्या समारंभाला ते येतील का नाही असं वाटायचं, पण ते आज आले आणि त्यांनी आज आशीर्वाद दिला। शरद रावांचा आशीर्वाद, ते 82 वर्ष माझ्यापेक्षा 8.5 महिन्यांनी मोठे आहेत, पण ते सदैवच मोठे आहेत। विचाराने मोठे आहेत, कर्तृत्वाने मोठे आहेत, त्यांच्या कार्याने मोठे आहेत। आम्ही छोटी माणसं त्यांना वर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या रक्तातच हे आहे विचाराची सिद्धता आहे की लहान माणसांना पकडून आणावं आणि त्यांना मोठं करावं। महाराष्ट्रात त्यांनी अनेक माणसाशी उभी केली। तर मी आत्ताच त्यांना थोडस सांगत होतो की कितीतरी आमच्या पुढे माणसं गेली, आपल्या गोविंदराव आदी, सुरेश कलमाडी, मी, एकनाथराव आमच्या विदर्भातले, हो चंद्रपूरचे, की भोसले म्हणजे ते भटक्या विमुक्त जातीचे भोसले, दुसराही एक कार्यकर्ता त्यालाही त्यांनी आणलेलं होतं। हे सगळे समाजामधली न दिसणारी माणसं त्यांनी पकडली आणि त्यांचं दर्शन समाजाला करून दिलं। आणि नुसतंच दर्शन नाही तर त्यांना तिकीट मिळण्याकरता म्हणून सातत्यानं ते भांडत राहिले आणि त्यांना तिकीट देऊन निवडून आणण्याचे काम त्यांनी केलं। माझ्या तर इलेक्शनमध्ये सब इन्स्पेक्टरकडे काय असणार पैसे वगैरे, आता नुसतं माझं इलेक्शन 16,000 झालेलं होतं त्यांना माहिती आहे। नामदेवरावांच्याकडे 20,000 दिले होते निवडणुकीला आणि त्यांनी 16,000 खर्च केले आणि 4,000 वापस करत होते। असं आमचं 71 इलेक्शन झालेलं आहे आणि माझ्याकडे काय पैसे नव्हते, तेही पैसे शरदरावांनी दिले। म्हणजे बघा आता स्वतःचे पैसे देऊन त्याला कार्यकर्त्याला घडवायचं, त्याला शोधून काढायचं, आमदार करायचं आणि आमदार केल्यानंतर मंत्री करायचं। खरं म्हणजे त्यांनीच पहिला मला मंत्री केलेलं होतं, नाहीतर कोण विचारतो मला? कारण शरदराव त्यावेळेस अतिशय वजनदार अशा प्रकारचे नेते होते, त्यांच्या शब्दाला खूप किंमत होती आणि ते मला त्यांना चुणूक होती, जाणीव होती की ह्याला कॉपरेटिव्ह मधलं काय माहिती नाही, शेतीमधलं काय माहिती नाही, मी शहरात राहणारा माणूस। ते मला सातत्यानं बरोबर घेऊन फिरायचे, माळेगावच्या सभेमध्ये सुद्धा ते घेऊन फिरायचे। बारामतीला सारखे त्या 71 काळामध्ये, 71-72 काळामध्ये पाझर तलावाचं काम आणि ते कासा योजनेतर्फे कसं ते करतात तेही ते दाखवून द्यायचे। ते नुसतं दाखवायचे नाही की हा काय करतो बघायचे आणि ते मी आकलन करत राहायचा की माझ्याकडे हे सगळे राजकारणामधले जी थोड शक्ती आली, ते जसे डॉपेस खेळतात ते डॉपेस खेळण्याची शक्ती त्यांच्यामुळंच मला आलेली आहे, नाहीतर मी काय साधा माणूस। पण शरदराव किती प्रामाणिक आहे याचं तुम्हाला उदाहरण सांगतो की मी 80 आम्ही पुलदमध्ये होतो, मी त्यांच्याबरोबर होतो त्या मंत्रिमंडळामध्ये, ते मुख्यमंत्री होते 78-80 काळ, ते मुख्यमंत्री होते, मी राज्याचा लेबर मिनिस्टर होतो, लेबर आणि टुरिझम मिनिस्टर होतो। आणि त्यावेळेस आम्ही एका काँग्रेसच्या विचाराने भारावून गेलेलो होतो, पण आमच्याकडे मी म्हणत होतो की आम्ही सगळेच म्हणत होतो तेव्हा
की आपल्याकडून चूक झालेली आहे, काँग्रेसला सोडली आपण, पण परत गेलं पाहिजे इंदिरा गांधी आल्यानंतर असं मी सारखं सांगत होतो आम्ही। पण त्या काळामध्ये मी मात्र त्यांना सोडून गेलो, पण त्याने कधी भ्र काढला नाही। सुशील कुमार हा सातत्यानं मला सांगत होते की मी काँग्रेस ही पीडीएफ सोडून जाणार, आणि त्याप्रमाणे ते बोलून गेले, सांगून गेले। पण मी अनेक वेळेस विचार करतो शरदराव, की तुम्ही जर त्यावेळेस पीडीएफला जे चॅलेंज दिलेलं होतं म्हणजे पक्षामध्ये आमच्या, आणि मुख्यमंत्री झालात, तर हे देशाला कळलं। आणि हे जर तुम्ही त्यावेळेस केलं नसतं पीडीएफ, तर देशाला काय कळलं असतं? विचार करा, जे पॉलिटिकल सायन्स मधले विद्यार्थी आहेत किंवा राजकारणामधले विद्यार्थी आहेत, त्यावेळेस त्यांनी जे धाडस केलं, आम्ही चौघेच होतो त्यांच्याबरोबर, दुसरं कोणी नाही, सुंदरराव सोळंके, मी, गोविंदराव सुद्धा नव्हते आमच्याबरोबर, हो दत्ता मेघेला मीच आणलेलं होतं, खरं म्हणजे ते तिडकेंच्या बरोबर होते। आमची एवढी घट्ट मैत्री होती त्यावेळेस शरदराव, म्हणजे त्यांनी सांगितलं विहिरीत उडी मारा, पोहता येत नसेल तरी उडी मारत होतो आम्ही। तर त्यामुळं आम्ही हे सगळे सुरुवातीला तेवढेच लोक होतो, आणि ते सरकार स्थापन झालं। पण मी आज विचार करतो, त्यावेळेस त्यांनी जर असं केलं नसतं, तर शरद पवार काय चीज आहे हे देशाला दिसलीच नसती। आणि त्याच काळामध्ये जयप्रकाश नारायण, त्याच काळामध्ये चंद्रशेखर, असे सगळे एकत्रित झाले, आणि देशाला शरद पवार म्हणजे एक थिंकर आहे, एक वैचारिक भूमिका घेऊन निघणारा माणूस, नेता आहे, अशा प्रकारची भूमिका लोकांना कळली। खरं म्हणजे समाजवादी विचारसरणीच्या धाग्यात त्यावेळेस सगळे, नानासाहेब गोरे, एस एम जोशी, सगळे त्यांच्या पाठीमागे होते। मी त्याचा साक्षीदार आहे। तर शरदरावांच्या मधले हे जे गुण आहेत, ते देशाला ते त्याशिवाय कळले नसते। आणि आज सुद्धा ज्या तऱ्हेनं संपूर्ण देशामध्ये ते फिरतायत, अजूनही देश एक संघ व्हावा असं ते विचार मांडतायत, आणि सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे सर्व धर्म समभाव ठेवून ते निघालेले आहेत, असं कधी क्वचितच होत। आज आबा बागुलांच्या सारख्या माणसाकडे ते ओढले जातात। आबा हे दुसऱ्या पक्षाचे आहेत, ते काँग्रेसचे आहेत, पण आबांनी सांगितल्याबरोबर त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारला, आणि ते नेहमीच येतात त्यांच्या कार्यक्रमात। हा जो विश्वास आबांनी निर्माण केलेला आहे तोही अतिशय महत्वाचा आहे, की अशा विश्वासातूनच खऱ्या अर्थानं नवीन कार्यकर्ते घडतात, नवीन महाराष्ट्र घडतो। आणि मला पूर्ण खात्री आहे की आबा तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळं काम करता आहात, ते काम नव्या पिढीला उपयुक्त ठरणार आहे। मला तुम्ही बोलवून माझं हे अभिनंदन केलं, पवार साहेबांच्या हस्ते मला हा पुरस्कार दिलात, माझं आयुष्य आणखी वाढेल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। पण ज्या वैचारिक भूमिकेतून हा कार्यक्रम करतात, आपलं सौभाग्यवती वहिनी सुद्धा, हे काम तुम्ही पुढे चालू ठेवा, हे काही साधे काम नाही आहे। आणि ह्या कामातून जी तुम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी भूमिका स्वीकारली जाते, त्यामध्ये तुमचा मोठा हेवा वाटतो। आपण पुढच्या पिढीला एक नवा संदेश देण्याचं काम करता आहात,
मुल्लासाहेब आणि म्हणजे कदम साहेब या दोघांनी माझ्याविषयी फार चांगले शब्द काढले, चांगले बोलले, याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो, तुमच्या संस्थेला त्यांनी माझ्या नावाचा विचाराचा स्वीकार केला याबद्दल तुम्हाला तुमच्या संस्थेमधल्या लोकांना त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।